नमस्कार, द मराठी शिवण क्लास वंदना फॅशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण 34 साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माझ्या चॅनलवरती संपूर्ण पेपर कटिंग आहेत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू या साईडला घेतली आहे. एक खुल्ला भाग समोर आहे. यामध्ये आपला पाठीमागचा आणि समोरील भाग दोन्ही भाग तयार होतात. सगळ्यात अगोदर आपण ब्लाऊजची उंची घेऊया. उंची नेहमी पाठीमागच्या साईडने घ्यायची असते, समोरील साईडने उंची घ्यायची नाही. अशा पद्धतीनं ब्लाऊजची उंची आहे 13 इंच आहे. आणि ह्या कस्टमरला ब्लाऊजमध्ये उंची वाढवून घ्यायची आहे. हा ब्लाऊज त्यांना छोटा होत आहे, त्यामुळं आपण तयार उंची 14 धरूया आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच मिक्स करूया, म्हणजे 15 इंच. आपण शिलाई मार्जिनसाठी 1 इंच मिक्स करत असतो, पण त्यांना उंची एक्स्ट्रा 1 इंच वाढवून हवी आहे त्यांच्या ब्लाऊजसाठी, त्यामुळं तयार उंची आहे 13 आणि त्यांना एक्स्ट्रा हवी आहे म्हणून 14 आणि आपण 1 इंच वाढवतो ते 1 इंच शिलाई मार्जिनसाठी असे, त्यामुळं आपण इथं 15 इंच घेतलेलं आहे. आता आपण ह्या ब्लाऊजची साईज बघूयात. हा 34 साईजचा ब्लाऊज आहे. तरी याची छाती येते 8.5 इंच, 34 चा 4था भाग 8.5 इंच, 8.5 इंच या ह्या साईडला घ्यायचं आणि शिलाई मार्जिनसाठी त्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं, म्हणून 10 इंच वरती मार्क करायचं आपण. आणि असे मध्यभागी पण 10-10 इंचावरती मार्क करून घ्यायचे, त्यामुळं आपली ही लाईन सरळ येते, कमी जास्त होत नाही. असं मार्क करून 10-10 इंचावरती मार्क करायचं, म्हणजे सरळ रेष येते आपली. आपण हे पण मार्क करू. अशा पद्धतीने आपण माप काढल्यानंतर ब्लाऊज आपला कमी जास्त होत नाही अजिबात. कट करूया. आता आपण इथल्या साईडला, आपण हा 34 ब्लाऊज आहे, इथं आपण 2.25 इंच गळा रुंदी घेऊयात. 2.25 इंच गळा रुंदी घेतल्यानंतर आपण समोरील गळ्याची उंची बघूयात. समोरील गळ्याची उंची आपण अशा पद्धतीनं बघायची, जो आपला शोल्डरचा जोडलेला भाग असतो तिथपासून जे समोरील आपलं हुकाचं जे घर असतं, आपलं ज्या ठिकाणी आपण हुक बसवतो तिथपर्यंत आपण मोजून घ्यायचं असतं, असं सरळ टेप. आता आपण समोरील गळ्याची उंची बघूयात. वरती शोल्डर जोडलंय त्या ठिकाणी टेप धरून खाली आपले जे हुकाचे घर असतात तिथपर्यंत आपण बघायचं. तर याचा समोरील गळा आहे 5.5 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी आपण 1/2 इंच मिक्स करत असतो गळ्यामध्ये.
नेहमी लक्षात ठेवायचं, गळ्यामध्ये आपण अर्धा चिंच मिक्स करत असतो. आता इथं पण आपण खालच्या साईडला 2.25 इंच आहे का बघून 2.25 इंचावरती मार्क करून घ्यायचा. म्हणजे हा गळा इकडं जास्त होतो, पसर होत नाही समोरचा गळा, आणि इकडं कमी होत नाही, त्यामुळं ब्लाऊज असा ओढला जातो समोर, असा समोरच्या बाजूनी पडतो खाली. त्यामुळं इथलं माप घेताना इथं पण आपण 2.25 इंचावरती मार्क करून घ्यायचं. आता आपण 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेऊयात गळ्याला अशा पद्धतीनं. ज्यांना जर समोरील गळा जास्त मोठा हवा असतो त्यांनी 1 इंचावरती घ्यायचं. मग मी इथं 1.5 इंचावरतीच घेतलेला आहे. आता आपण इथं शोल्डर घेऊयात. आपण गळ्यामध्ये शोल्डरमध्ये 1/2 इंच मिक्स करत असतो अशा पद्धतीनं. आता आपण याचं शोल्डर बघूयात. याचं शोल्डर आहे 2.25 इंच. शोल्डर आपलं 2.25 इंच आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच मिक्स केलं, 2.25 आणि 2.75 म्हणजे 2.75 इंचावरती एक मार्क करायचा अशा पद्धतीनं. इथं 2.75 इंचावरती मार्क केल्यानंतर इथून इकडल्या पण साईडने आपण 2.75 इंचावरती मार्क करून घ्यायचा अशा पद्धतीनं केले. शोल्डर पण एकदम व्यवस्थित येतं. आणि हे इथंपर्यंत ठेवून घ्यायचं. आता मार्क करायचं नाही, अगोदर आपण मुंडा बघूयात, त्यानंतर हे मार्क करूयात. ज्या ठिकाणी आपण शोल्डर घेतलेला आहे त्याच्या समोर आपण मुंडा घ्यायचा असतो. मुंडा कसा घ्यायचा, एकदम सोपी पद्धत आहे. ब्लाऊज आपला सर्व ठेवायचा अशा पद्धतीनं आणि शोल्डर जोडलेला असतं तिथं टेप ठेवायचा सरळमध्ये, आणि सरळमध्ये टेप ठेवायचा, क्रॉस अजिबात ठेवायचा नाही. आणि अशा पद्धतीनं जिथं आपली बाही जॉईंट झालेली असती, बाही आपण ज्या ठिकाणी जोड दिलेला असतो बाहीला इथं जोडलेली असते तिथंपर्यंत अशा पद्धतीनं बघायचं. हे वरती 4.5 आहे, इथं बरोबर 5 इंच मुंडा आहे त्याचा. एकदम ही सोपी पद्धत आहे मुंडा बघण्याची. टेप सरळ ठेवून जे बाहीला जोडलेलं असतं बाही तिथंपर्यंत बघायचं. 5 इंच मुंड्यामध्ये पण आपण 1/2 इंच मिक्स करतो, 5.5 इंचावरती इथं मार्क करायचा. बघा 5.5 इंचावरती मार्क केल्यानंतर आपण हे जोडून घ्यायचे दोन्ही मार्क. आपण नवीन शिकताना मापे चुकतात आपली, त्यासाठी आपण अगोदर इथंही 2.25 घेतलं तर इथंही 2.25 घेऊनच मार्क करायचा. आणि इथं 2.5 घेतलेलं आहे, पण इथून घेताना पण 2.75 इंच घेऊन मार्क करूनच करायचं. सरळ रेष येत नाही आपल्याला पहिल्यांदा, आणि ह्यानंतर हे मार्क करूयात. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊया. तिथं गोलाकार पाठीमागच्या गळ्याचा आणि समोरचा कराय. अगोदर आपण 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा. पाठीमागच्या गळ्याला आपण 1.5 इंचावरती मार्क करतो आणि समोरीलला 1 इंचावरती करत असतो. त्यामुळं काय करायचं, टेप धरायचा असा, कारण आपल्या इथं दोन्ही भाग निघणार आहे, समोरील आणि पाठीमागचा. 1.5 इंचावरती मार्क करून लगेच इथं 1/2 इंचावरती एक मार्क करायचा. म्हणजे समोरील झाला आपला हा 1 इंचाचा आणि पाठीमागचा 1.5 इंचाचा. त्यामुळे असा टेप धरायचा, 1.5 इंचावरती मार्क केल्यानंतर लगेच इथं 1/2 इंचावरती एक मार्क करायचा. म्हणजे दोन्ही मार्क बरोबर होतात. ह्याला आपण आता गोलाकार देऊन घेऊयात. अशा पद्धतीनं अगोदर आपण नंतर कट करताना हा समोरील आकार कट करायचा आणि त्यानंतर बाहेरील आकार कट करून घ्यायचा. आता आपण इथं क्रॉसपट्टी बघूयात. क्रॉसपट्टी ही मी नेहमी ज्या त्या ब्लाऊजच्या मापाप्रमाणेच घेते. एकाकाची क्रॉसपट्टी कमी असते, कुणाकुणाला जास्त क्रॉसपट्टी आवडत नाही आहे, लहान असते, त्यामुळं त्यांच्या मापाच्या ब्लाऊजची क्रॉसपट्टी जशी आहे त्याच पद्धतीनं आपण घ्यायची. त्यांना जर तो ब्लाऊज एकदम व्यवस्थित येत असेल तर आपण क्रॉसपट्टीमध्ये बदल नाही करायचा. इथं आपण हे बघा, ह्याची समोर आहे 3 इंच आणि इकडच्या साईडला आहे
वदून अडीच आहे, थोडंसं कमी आहे अडीचला एक लाईन. तर आता आपण इथं ती तीन आहे तर इथं 3.5 इंच घ्यायचं. जेवढी तिथली ब्लाऊजची असेल त्यापेक्षा आपण 1/2 इंच 3.5 इंचावरती एक मार्क करायचा. अगोदर आपण 3.5 इंच घेतल्यानंतर इकडं आपण 2.5 आहे तर 3 घेऊयात. 3 इंच घेऊयात. 3 इंच घेतल्यानंतर मध्यभागी पण आपण 3 इंचावरती एक मार्क करायचा. आणि इथं पण आपण क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी ही बघा एकदम सोपी पद्धत आहे. क्रॉसपट्टी एकदम छान अशी इथं पण 3 इंचावरती मार्क करायचा. आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने हे पॉईंट जोडल्यानंतर हे वरती जे 1/2 इंच असतं ते अशा पद्धतीनं आता आपण इकडून आकार देत 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 अशा पद्धतीनं असं वरती घ्यायचं. योग अशा पद्धतीनं वरती आकार द्यायचा ह्याला. म्हणजे आपली ही क्रॉसपट्टी अशी अशी एकदम आकारमध्ये गोल असा व्यवस्थित कटोरीलाही या क्रॉसपट्टीला असा आकार दिल्यामुळे कटोरीलाही आपले छान एकदम समोर आकार येतो आणि क्रॉसपट्टी आपली व्यवस्थित बसते. त्यामुळं बरोबर 3 घ्यायचं आणि वरती असं क्रॉसमध्ये वरती थोडंसं घेतल्यानंतर क्रॉसपट्टीला आकार एकदम व्यवस्थित येतो. आता आपण कटोरी कशी काढायची कटोरी बघूया. आता आपला जो हा भाग असतो 10 इंच आपण छाती घेतलेली आहे. 10 इंचचं मध्य काढायचा 5 इंच. 5 इंचावरती इथं एक मार्क करायचा. याचा तुमच्या कुठल्याही मापाच्या असू द्या, ह्याचा मध्य काढायचा. मध्येमध्ये इथं मार्क केला आहे मी. त्यानंतर आता आपण इथलं माप बघूयात. मापावरूनच ब्लाऊज ब्लाऊजच्या मापावरूनच आपण मापे घेऊन कटोरी काढायची. हे बघा ह्याचा जो आपला बाही जोडलेला आणि कटोरी जोडलेला जो मधला भाग असतो तो बघून घ्यायचा किती. इथं घ्यायचा इथं वरती, इथं खाली नाही, एकदम इथं मध्य काढून ह्याचा बघायचा. ह्याचा 2 इंच आहे त्यामध्ये आपण 2.5 इंच मिक्स करायचा. आणि इथं मध्यभागी मध्यभागी इथं टेप ठेवून 2.5 इंच थोडंसं असं क्रॉस, सरळ नाही घ्यायचं, थोडंसं वरती क्रॉसमध्ये क्रॉसमध्ये टेप ठेवून 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर आता आपण इथलं माप कसं टाकायचं त्याची पण एक सोपी पद्धत आहे. हे बघा जो आपला शोल्डरचा जोडलेला भाग असतो तिथं टेप ठेवून जे आपण कोटोरी जॉईंट केलेली आहे तिथंपर्यंतचा किती भाग आहे तो बघायचा. हे बघा याचा 4.5 इंच आहे. 4.5 मध्ये 4.5 इंच मिक्स करायचं किंवा 1 इंच मिक्स करायचं. तर याचा भाग आहे 4.5 इंच आहे. 4.5 इंच आहे तर आपण इथं 5.5 इंचावरती एक मार्क करायचा. यामध्ये 4.5 इंच मिक्स करायचं. वरतून शोल्डरपासून घ्यायचं आपण किती आहे बघायचं कटोरीपासून. कटोरी आणि शोल्डर जोडलेलं हे जर आहे 4.5 इंच त्यामध्ये आपण 4.5 इंच मिक्स करायचं. म्हणजे 5.5 इंचावरती एक मार्क केला. 1/2 किंवा 4.5 इंच त्यामध्ये मिक्स करायचं इथंपर्यंत. आणि आता हे तिन्ही भाग आपण जोडून घ्यायचे. गोलमध्ये हे बघा अशा पद्धतीनं काढतानाच आपण गोलमध्ये असं आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीनं. आता आपण हे कट करूयात. सर्वात अगोदर आपण हे कट करायचं नाही, अगोदर आपण हा मुंड्याचा आकार कट करून घेऊया. पहिल्यांदा आपण 1.5 इंचावरतीच कट करून घेऊया. अगोदर समोरील भाग कट करताना आपण ते समोरील भागाचा जो 1 इंचाचा आकार असतो तो कट करूया आपण. आता आपण ही गळ्याला जर आकार दिलेला आहे तो इथं थोडासा कट करायचा, सोडायचं. म्हणजे पाठीमागचा गळा काढताना आपल्याला सोपं जातं. आणि दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे, कारण आता इथं आपला समोरील आणि पाठीमागचा दोन्हीही भाग आहेत. त्यामुळं हे जे मध्य आहे तिथून दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे अशा पद्धतीने. आता हे गळ्याला आपण आकार देऊन घेऊया, गळा कट करूयात. अशा पद्धतीने
आता क्रॉस पट्टी पण कट करूयात आपण. क्रॉस पट्टी आपली आपण जो मापे घेऊन आकार दिलेला आहे त्यामुळे अशी एकदम व्यवस्थित आलेली आहे. कटोरी आपली इथं आकारही आपला एकदम व्यवस्थित आलेला आहे. आणि आता आपण जो 1.5 इंचावरती दिलता आकार पण आपल्याला समोर गळ्यासाठी आकार फक्त मुंड्यासाठी आकार 1 इंचाचा पाहिजे असतो त्यामुळं आता आपण ही 1/2 इंच कट करायचं. पाठीमागं पाहिजे असतो 1.5 इंचाचा आणि समोर 1 इंचाचा तो आकार आपण आता कट करायचा. अगोदर बाहेरचा कट करायचा त्यानंतर आपला आकार कट करून घेतला. आता आपण पाठीमागचा भाग बघूया. बघा असा गळ्याला आकार कट केलेला आहे मगाशी तिथे समजतं आपल्याला ही बाजू. आता समोरील गळ्याचा पाठीमागची गळा उंची घेण्याची एकदम सोपी पद्धत आहे. हे बघा वरतून गळा मोजायचा नाही किती आहे काय ते बघायचं नाही. आपण फक्त खालच्या साईडचा जो खालचा भाग असतो आपला गळ्याचा हा भाग तो बघायचा किती आहे. हा आहे 3.5. त्यामध्ये फक्त शिलाई मार्जिनसाठी 1 इंच मिक्स 1/2 इंच मिक्स करायचं. सॉरी 3.5 आहे खालचा भाग तर आपण 4 इंचावरती एक मार्क करायचं. आणि आपण जो गळा रुंदी दिली होती आपण गळा रुंदी 2.25 दिली आहे तर इथं पण आपण पाठीमागच्या गळ्यासाठी पण 2.25 रुंदी घ्यायची गळा रुंदी आणि हे जोडून घ्यायचं. आणि आपण हव्या त्या पद्धतीनं आपल्याला गळ्याला आकार देऊ शकतो. इथं गोल आकार देत आहे मी पाठीमागं आपण गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती मार्क करायचा आणि इकडल्या साईड 1/2 इंच सोडून मग आपण असं गळ्याला आकार देत जायचं. आणि असं सिकडचा आकार इथला असाच ठेवायचा इथून गोलाकार देत असं गोलाकार द्यायचा म्हणजे आकार व्यवस्थित येतो. आता हे आपण आकार आपण कट करून घेऊया. तुम्ही जर तुम्हाला इथं जसं पाहिजे तसं तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता. तुम्हाला जर गळ्याला आकार कसे द्यायचे हे जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती एकदम सोप्या पद्धतीनं गळ्याला आकार कसे द्यायचे याचे पूर्ण व्हिडिओ आहेत. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते गळ्याचे आकारही बघू शकता. आता आपण भाई कटिंग बघूया. बघा आपली भाईची अगोदर आपण भाईची उंची घ्यायची. भाईची उंची आहे 6.5 इंच. शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच मिक्स केलं 6.5, 7 आणि 8 इंच. 8 इंचावरती एक मार्क करायचा. जर तुमचा साधा ब्लाऊज असेल बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच मिक्स करायचं आणि अस्तरचा जर असेल तर फक्त 1/2 इंच मिक्स करायचं असतं. 8 इंचवरती पण अगोदर आपण भाईची रुंदी बघूया आणि मग वरती पण आपण माप टाकूयात. आता भाईची रुंदी कशी काढायची ही रुंदी अशी घ्यायची नाही आपण सोप्या पद्धतीने एकदम आपल्याला समजत नाही ते माप घ्यायचं लक्षात राहत नाही. त्यामुळं आपला छातीचा जो चौथा भाग असतो इथं आपली 34 ब्लाऊज आहे त्यामुळं छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच म्हणून आपण वरती भाई रुंदी छातीचा चौथा भाग घ्यायची. अशा पद्धतीनं भाई रुंदी काढल्यानंतर भाई एकदम व्यवस्थित इथे कमी पडत नाही बिलकुल. इथं 8.5 इंच आपण घ्यायचं छातीचा चौथा भाग भाई रुंदीसाठी घ्यायचं. तुमच्या कुठल्याही मापाचा ब्लाऊज असू द्या जेवढी तुमची छाती आहे तेवढाच छातीचा चौथा भाग तुम्ही भाई रुंदी म्हणून घ्यायचा. इथं मी 8.5 इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर इकडल्या साईडनं आपण 8 इंच घेऊन मार्क करायचा म्हणजे आपला बॉक्स तयार करून घेऊ.
अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचं म्हणजे कमी जास्त होत नाही। आता आपण हे कट करूयात। आणि बाहेरून निकाळताना डबल फोल्ड पेपर घ्यायचा, जो बंद भाग असतो तो आपल्या साईडला ठेवायचा, खुला भाग समोर ठेवायचा, त्यामुळं बाही एकदम व्यवस्थित निघते। हा भाग असा बघा, खुला भाग समोर आणि बंद भाग आपल्याकडे ठेवून मगच आपण बाहीचं माप काढायचं असतं। आता खालच्या साईडला आपण 1.5 इंच घेऊयात इथं, आणि आपली ही 6.5 इंचाची बाही आहे त्यामुळे ह्याला काप कॅप हाईट आपण 2.5 इंच द्यायचा। आपण इथं 2.5 इंच कॅप हाईट द्यायची असते। आता त्यानंतर आपण ज्या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती कॅप हाईट दिली आहे त्याही ठिकाणी आपण खालच्या साईडला 1.5 इंच मार्क करून घ्यायचं 1.5 इंचावरती। बघा अशा पद्धतीने आणि आपण आता याचा दंडगीर बघूया। अशा पद्धतीने याचा दंडगीर आहे 6 आणि शिलाई मार्जिन साठी 1.5 इंच मिक्स करायचं, 6, 7 आणि 7.5 इंचावरती मार्क करायचं इथं। असं तुमचा कुठलाही दंडगीर असू दे, त्यामध्ये शिलाई मार्जिन साठी 1.5 इंच मिक्स करायचं आणि इथं मार्क करून घ्यायचं। ते मार्क केल्यानंतर हे क्रॉस मध्ये दोन्ही भाग हे दोन्ही जोडायचं अगोदर। तुमचा दंडगीर कितीही असेल, दंडगीरला मध्ये 1.5 इंच मिक्स करून हा जर खाली जर भाग आला तरी पण असं क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं, जसं येईल त्या पद्धतीने हे दोन्ही मार्क जोडून घ्यायचे असतात। त्यानंतर आता आपण ह्याला बाहीला आकार देऊन घेऊया घ्यायचा, जो आपण 1.5 इंचावरती इथं मार्क केला होता त्या 1.5 इंचापासून जो वरती कॅप हाईटचा खाली आपण 1.5 इंचावरती मार्क केलं होतं तिथपर्यंत आपण बाहेरच्या साईडने थोडंसं जाऊन गोलमध्ये बघा अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आणि आतल्या साईडने 1/2 किंवा 1/2 इंचावरती मार्क करून असं दोन्ही आकार देऊन घ्यायचे। आता आपण कट करूयात। हे कट करत असताना इथपर्यंत कट करायचं 1.5 इंचावरती आणि त्यानंतर अगोदर आपण बाहेरचा जो गोलाकार दिलेला आहे आपण बाहीसाठी तो कट करायचा आणि त्यानंतर बाही उकलून घ्यायची। पेपर जो फोल्ड आहे तो उकलायचा आणि जो आपण 1/2 इंचावरती मार्क केलेला असतो तो कट करून घ्यायचा। अगोदर बाहेरचा कट करायचा आणि पेपर उकलून त्यानंतर मग आतला आकार कट करायचा। ही झाली आपली बाही कटिंग। आता आपण कटोरी कसं वाढवायची ते बघूयात। आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूयात। ज्या आपली पेपरची कटोरी निघाली आहे ती घ्यायची अशा पद्धतीनं आणि खालच्या कडेला ठेवायचं नाही, 1.5 इंच मार्क करायचा असतो आपल्याला, त्यामुळे थोडं थोडं अंतर ठेवून हे जसंच्या तसं पहिलं कटोरी आपण मार्क करूयात। पहिलं अगोदर आपण जशीच्या तशी कटोरी मार्क केलेली आहे। त्यानंतर आता आपण कटोरीचा मध्य काढायचा। मध्य कटोरी आहे आपली 5 इंच आहे, 5 आणि 1 रेष आहे, त्यामुळं 2.5 इंचावरती तर आपण मार्क करायचा
अडीच इंचावरती ज्या ठिकाणी आपण मार्क केला आहे त्या ठिकाणी खाली दीड इंचावरती एक मार्क करायचा. त्यानंतर इकडच्या साईडला पण आपण दीडच इंच घ्यायचं. आणि सरळ मध्ये जोडायचं. आणि इकडच्या साईडला आपण एक इंच घ्यायचं. आणि हे सरळ मध्ये जोडून घ्यायचं. आणि वरच्या साईडला फक्त शिलाई मार्जिनसाठी पाव इंच घ्यायचं. आणि इथं पण शिलाई मार्जिनसाठी फक्त पाव इंच घ्यायचं असतं. जास्त घ्यायचं नाही. इकडल्या पण साईडला आपण पाव इकडच्या साईडने पण आपण फक्त वरती पाव इंच घेऊन शिलाई मार्जिनसाठी आणि खालती असं आकार देत देत इथपर्यंत जो आपण मार्क केला आहे तिथपर्यंत जोडत यायचं. आणि हेही आपण क्रॉसमध्ये जोडायचं. त्यानंतर आपण हे पण क्रॉसमध्ये जोडायचं. आणि हे आपण कट करूयात. आपली कटोरी तयार आहे. आता आपण काय करायचं, कटोरी आपली बरोबर व्यवस्थित आली का नाही ते कसं बघायचं. जो आपला हा समोरील भाग होता तो घ्यायचा आणि अशा पद्धतीने ठेवून बघायचं. ठेवत असताना अशा पद्धतीने ठेवून खालती आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवत असतो. आणि इथं थोडंसं एक्स्ट्रा आहे, इथं आपण हे कट करून घेऊयात. फक्त आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे कटोरी लावताना आपल्याला कमी जास्त होऊ नये त्यासाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं असतं. आणि त्यानंतर आता आपण आणखीन एक टिप जो आपला हा आपला भाग असतो वरचा क्रॉसपट्टीच्या वरचा कटोरी जोडलेला भाग तो घ्यायचा. तो किती आहे बघायचा. क्रॉसपट्टीच्या वरून गळापर्यंत जो कटोरी असते आपली तो भाग बघायचा किती, 4 इंच आहे. आता आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच सोडून इथं 4.5 इंचावरती मार्क करायचा. इथं 4.5 इंचावरती मार्क केल्यानंतर हे एवढं इथंपर्यंत कट करत जायचं नाही, अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये असं असं थोडं थोडंसं कट करायचं. हे बघा मी जसं मार्क केलं आहे त्या पद्धतीनं कट करत यायचं. असं हे इथून डायरेक्ट इथपर्यंत कट करायचं नाही, असं क्रॉसमध्ये थोडं थोडं घेऊन कट करायचं. फक्त मी इकडचं कट केलेलं आहे, पूर्ण इथपर्यंत कट केलं नाही. त्यानंतर आपण बघा आपली कटोरी तयार आहे. अशा पद्धतीनं आपलं 34 साईजच्या ब्लाऊजची पूर्ण अशी पेपर कटिंग तयार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला कटोरीही वाढवायची सांगितली आहे, बाहीचं माप कसं काढायचं तेही सांगितलं आहे. अशाच पद्धतीचे तुम्हाला जर प्रत्येक माझ्या चॅनलवरती सगळ्या साईजचे पेपर कटिंग आहेत, बाही कटिंगही आहेत आणि गळ्याला आकार कसं द्यायचं तेही आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा.